नमस्कार, मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी वृषाली विनायक. आपण ऐकत आहात दिवसभरातील निवडक पण महत्त्वाच्या घडामोडींचा थोडक्यात आढावा घेणारं बुलेटिन. काय घडलं दिवसभरात, अर्थात बातम्या दाही दिशा. सिनेसृष्टीबद्दल सतत आक्षेपार्ह आणि तेढ निर्माण करणारी तसंच हिंदू मुस्लिम कलाकारांमध्ये भेदभाव करणारी वक्तव्य केल्यावरून अभिनेत्री कंगना राणावत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश वांद्रे न्यायालयाने दिले आहेत. मुन्नावर अली आणि साहिल अशरफ सय्यद यांनी कंगना यांच्या विरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार केली होती, पण दखल घेण्यास नकार दिल्यामुळे तक्रारदारांनी न्यायालयात याचिका केली होती. उल्हासनगरात चक्क महापालिकेची शाळा रातोरात पाडून त्या जागेवर काही लोकांनी कब्जा केलाय. ही घटना घडली तेव्हा शिवसेना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आवाज उठवला होता. त्यावेळी जागेवर महापालिकेच्या मालकीचा फलक लावायचं ठरलं होतं, पण महिना उलटला तरी अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. जागेवर अजूनही कब्जेदाराचा फलक आहे. डोंबिवलीत एका जैन मंदिराच्या अनधिकृत बांधकामाविरोधात सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर यांनी पुन्हा आपल्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. मंदिराचं बांधकाम सुरू झाल्यापासून निंबाळकरांनी त्याविरोधात तक्रारी केल्या आहेत, मात्र कारवाईऐवजी महापालिका प्रशासनाने निंबाळकर यांनाच दबावाखाली घेण्याचा प्रयत्न केला. याच प्रकरणात निंबाळकर यांच्यावर जीवघेणा हल्लाही झाला होता, पण निंबाळकरांनी आपला पाठपुरावा सोडलेला नाही. स्वतंत्र प्रसारणासंदर्भात वाद झाल्यानंतर सरकारी प्रसारण संस्था प्रसार भारतीने प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया अर्थात पीटीआय या वृत्तसंस्थेशी आपले संबंध तोडून टाकले आहेत. त्याचबरोबर प्रसार भारतीने अन्य एक वृत्तसंस्था UNI आपला करार रद्द केला आहे. या दोन्ही वृत्तसंस्थांशी फारकत घेतल्यानंतर प्रसार भारतीने अन्य नव्या खासगी न्यूज एजन्सीशी बोलणी सुरू केली आहे. बिहारी बाबूनंतर आता बिहारी पुत्तरचा राजकारणात प्रवेश झाला आहे. ज्येष्ठ अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा लव सिन्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर बांकीपूर मतदारसंघातून लढतो आहे. सतत 3 कालावधी मतदारसंघ राखून असलेले भाजपा आमदार नितीन नवीन यांना त्यांनी आव्हान दिलं आहे. मागच्या निवडणुकीत झालेल्या अन्यायाची ही केवळ प्रतिक्रियाच नाही तर बिहारच्या विकासासाठी लव लढतोय असं शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलंय. बारामती शहरासह तालुक्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या भागांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली व स्थानिकांशी संवाद साधला. पुरामुळे बाधित झालेल्या रस्ते पुलांच्या दुरुस्तीची कामे आणि शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबईला अखंडित वीज पुरवठ्यासाठी महत्वपूर्ण असा 2009 मान्यता मिळालेला विक्रोळी येथील प्रस्तावित 400 KV उपकेंद्र प्रकल्प इतकी वर्ष रखडून असल्याबद्दल प्रकल्पाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रकल्पाचं काम टाटा पॉवरकडे होतं, पण वारंवार मुदतवाढ देऊनही ते सुरू झालं नव्हतं. 2015 रखडलेला हा प्रकल्प तातडीने सुरू करून 2023 पूर्ण करावा, त्यासाठीचं जागा हस्तांतरणाचं कामही वेगाने मार्गी लावावं असे आदेश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिलेत. शाळा व्यवस्थापन व पालकांदरम्यान बैठक घेऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जावं, तसंच वाढीव शुल्क पालकांकडून आकारल्याचं आढळून आल्यास दोषी शाळा व्यवस्थापनावर कार्यवाही करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत असे निर्देश शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत. अभिनेता मिथुन चक्रवर्तीचा मुलगा महाअक्षय सिनेसृष्टीत पदार्पणापूर्वी त्याच्या भलत्याच कारनाम्यांसाठी गाजतोय. दिल्लीतील एका न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात महाअक्षय विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय. लग्नाचे आश्वासन देऊन बळजबरीने शरीर संबंध ठेवणे व मर्जी विरोधात गर्भपात केल्याची एका मॉडेलची तक्रार आहे. यात मिथुनची पत्नी व अभिनेत्री योगिता बाली यांच्यावरही मॉडेलला धमकावल्याचा आरोप आहे. पिंपरीतील महात्मा फुले कॉलनीत राहणाऱ्या प्रसाद कुमार गुप्ता या कामगाराचं हृदयविकाराने निधन झालं, पण कोरोनाच्या भीतीने शेजारपाजारचं कोणीही जवळ गेलं नाही. 6 तास मृतदेह पडून होता. अखेर सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र ननावरे यांनी पुढाकार घेऊन गुप्तांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात नेला व त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कारही केले. विशेष म्हणजे गुप्तांना कोरोना झालेला नव्हता, पण तो शेजारपाजाऱ्यांच्या मनात मात्र घट्ट रुतून होता. तर या होत्या सभोवतालच्या घडामोडी. मीडिया भारत न्यूजचं फेसबुक पेज आपण जरूर लाईक करा, तसंच यूट्यूब चॅनलही सबस्क्राईब करा. आणि हो, व्हिडिओखाली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. सविस्तर बातम्या आणि अभ्यासपूर्ण लेखांसाठी भेट द्या कायद्याने बघा लोकचळवळीच्या वेबसाईटला. नियमित पहा मीडिया भारत न्यूज, मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम.